नमस्कार. आज कार्तिक कृष्ण चतुर्दशी शके 1936 सादर करत आहोत ठाणेवार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महापालिका सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये रणकंदन. ठाण्यातील ऐतिहासिक अशा बीजे हायस्कूलच्या पुनर्बांधणीचं भूमिपूजन आणि शाळा संस्थाचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी जानेवारी महिन्यात एका परिषदेचं आयोजन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या संस्था चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी जानेवारी महिन्यात ठाण्यामध्ये एका शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील शाळांच्या संस्था चालकांची एक बैठक त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलावली होती. या बैठकीत अशी परिषद बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसमर्थ शाळेच्या लागू सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील 17 शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शासनाकडून शाळांना मिळणारं अनुदान, शिक्षण कायद्यातील त्रुटी, शिक्षक संख्या, शाळांचा विकास अशा विविध 7 मुद्द्यांवर शाळा संस्थाचालकांनी आपल्या समस्या यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासमोर मांडल्या. सध्या मैदानांची कमतरता असून शाळांच्या जवळ असणारी सार्वजनिक मैदानं शाळांना वापरण्यासाठी शालेय वेळेत द्यावीत. ज्या मैदानाच्या बाजूला 2 किंवा अधिक शाळा असतील त्यांना मैदानं ठराविक वेळेला वाटून द्यावी अशी मागणी शाळा संस्था चालकांतर्फे करण्यात आली. शासनाकडून शाळांना अनुदान देण्यासाठी 10 अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये एखादी अट जरी अपुरी असेल तरी अनुदान मिळत नाही असं गारहाणं यावेळी संस्था चालकांनी मांडलं. एखाद्या शाळेत 20 खोल्या असतील तर वर्ग 20 असले पाहिजेत असा कायदा आहे. 2 वेळात शाळा भरवणाऱ्यांचे 40 वर्ग होतात पण अनुदान मात्र एका वेळेचंच मिळतं अशी ही समस्या केळकरांच्या निदर्शनास आणण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण कायद्यातील ही त्रुटी दूर करण्यात आली असल्याचं स्पष्ट केलं. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांकडून ही त्रुटी दूर करण्याचं लेखी घेण्यात आलं आहे. आता शाळा संस्थाचालकांच्या एकूणच समस्यांवर चर्चा करण्यासाठी जानेवारी महिन्यात एका परिषदेचं आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठाण्यातील प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी राजकारण सुरू असून काल या राजकारणातून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षीय नगरसेवकांमध्ये हातगाई झाली. डेंग्यूचा प्रादुर्भाव थोपवण्यात आलेलं अपयश, पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट, पालिकेचा कोसळलेला आर्थिक डोलारा असे आरोप करत काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी महापौरांचा धिक्कार करत महापौर हाय हायच्या घोषणा दिल्या. ठाणे महापालिकेच्या अर्थनियोजनाचे वाजले 12, महापौरांचा मात्र नाटकी तोरा अशा आशयाचे फलक घेऊन विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात घुसल्यानं वातावरण तंग बनलं. सभा सुरू होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या रामभाऊ तायडे यांनी जवखेडा हत्याकांडाप्रकरणी सभा तहकुबी मांडली. महापौरांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभा तहकुबी करण्याचे स्पष्ट करूनही पुन्हा पीठासीन अधिकारी असल्यानं आपल्या अधिकारात तहकुबी हादी घेतल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. या विषयावर पडदा टाकून महापौरांनी जेवणाची सुट्टी जाहीर करून सभागृह सोडलं.
दुपारच्या जेवणानंतर सभा पुन्हा सुरू झाल्यावर जवखेडा हत्याकांड प्रकरणी सभा तहकुबी विरोधकांनी मांडली असता सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांमध्ये वादावादी झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे थेट व्यासपीठावर धावून गेले आणि विषयपत्रिका खेचून घेण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून सत्ताधारी सदस्यही व्यासपीठाकडे धावले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. शिवसेनेचे सदस्य संभाजी पंडित आणि राष्ट्रवादीचे गटनेते संजय भोईर यांच्यात भर सभागृहातच राडा झाला. यावरून झालेल्या गोंधळानंतर महापौरांनी पूर्ण दिवसासाठी सभा तहकूब केली. सभागृहात नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी राजकारण कसं सुरू आहे हेच या गोंधळावरून स्पष्ट झालं. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं सुरू केलेल्या ऑनलाईन अपॉइंटमेंटद्वारे 800 अधिक वाहन चालकांना परवाने देण्यात आले आहेत. वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असल्यानं प्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज मोठी गर्दी होत असते. यामध्ये बराच वेळही जातो. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानं ऑनलाईन अपॉइंटमेंट ही नवीन पद्धत सुरू केली आहे. www.sarathi.nic.in हे संकेतस्थळ यासाठी सुरू करण्यात आलंय. या संकेतस्थळावर आगाऊ वेळ ठरवून घेतल्याशिवाय परवाना दिला जात नाही. रोज 150 परवान्या इच्छुकांना परवान्यासाठी वेळ दिली जाते. आतापर्यंत या अंतर्गत 878 वाहन चालकांना वाहन परवाने देण्यात आल्याचं प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सांगण्यात आलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण गरीब असून गरिबीमुळे शाळेचं शुल्क भरता येत नसल्यानं हे शुल्क भरण्यासाठी आपण चोरी करत असल्याची कबुली एका 13 वर्षीय मुलानं दिली. बालदिनाच्या निमित्तानं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यक्रमात भिवंडीच्या बालसुधारगृहातील काही मुलांनी अशा प्रकारे आपल्या कहाण्या ऐकवल्या. यापैकी काही कहाण्या खऱ्या होत्या तर काही या रचलेल्या होत्या. जी लहान मुलं चोऱ्या माऱ्या करतात अथवा घरातून पळून जातात अशा लहान मुलांना या बालसुधारगृहात सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. या बालसुधारगृहातील एका मुलानं या बालसुधारगृहात आपल्यावर चांगले उपचार करण्यात आल्याचं सांगितलं. या बालसुधारगृहातील मार्गदर्शनामुळं आपण जेव्हा बालसुधारगृहातून बाहेर पडलो तेव्हा घरच्यांनी आपल्याला स्वीकारलं नाही, पण तरीही एका गॅरेजमध्ये नोकरी मिळाली आणि आता आपलं चांगलं चालू असल्या सांगितलं. आणखी एका लहान मुलानं रडत रडत आपला अनुभव कथन केला. आपल्या कंपनीत आपण चोरी केली आणि इथे आलो, मात्र येथील समुपदेशनामुळं आता आपण उत्तम नागरिक बनलो असल्याचं त्यांनी सांगितलं. या बाल सुधारगृहात येणारी मुलं ही अंमली पदार्थांना व्यसनाधीन झालेली अथवा चोरी करताना पकडली गेलेली असतात, पण या बालसुधारगृहात या मुलांचं योग्य समुपदेशन करून आलेला प्रत्येक मुलगा हा चांगला नागरिक म्हणून समाजात उभा राहतो असं विजय डोहीफोडे यांनी सांगितलं. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 2 पोलीस हवालदारांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावास दखलपात्र गुन्ह्यात त्याच्या बाजूनं कागदपत्र बनवून देण्याकरता आणि जामिनासाठी सहकार्य करण्याकरता काशिमीरा पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हा शाखेतील अधिक
घाडगे आणि भीमराव पाटील या दोघांनी 2.25 लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या तक्रारीची पडताळणी केली असता घाडगे आणि पाटील यांनी 2.25 लाख रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट झालं. म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करत आहेत. ठाण्यातील ऐतिहासिक अशा बीजे हायस्कूलच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळाला असून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते बीजे हायस्कूलच्या पुनर्बांधणीचं भूमिपूजन करण्यात आलं. एकेकाळी स्वातंत्र्य संग्रामातील अनेक डावपेचांचा अड्डा असलेल्या आणि इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या तसंच 150 वर्षाची परंपरा लाभलेल्या बीजे हायस्कूलची इमारत धोकादायक ठरल्यामुळे पाडण्यात आली होती. बीजे हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक, आचार्य भिसे, आचार्य दोंदे, स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ठामाणे, कृष्णाजी दामले, मुंबई राज्याचे पहिले अर्थमंत्री गोविंदराव प्रधान, क्रिकेटपटू खंडू रांगणेकर, ज्येष्ठ विधिज्ञ माधवराव हेगडे, प्रभाकर हेगडे, माजी आमदार विमलताई रांगणेकर, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिघे, सारस्वतकार वी ल भावे, वामनराव रेगे अशा अनेक मान्यवरांनी शिक्षण घेतलं होतं. शाळा पाडल्यानंतर मात्र बरीच वर्ष दुर्लक्ष झाल्यामुळं या शाळेची पुनर्बांधणी रखडली होती. खासदार राजन विचारे यांनी या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी विधिमंडळात बराच पाठपुरावा केला. ठाणे महापालिकेनं इमारतीवर आकारण्यात येणारं विकास शुल्कही कमी केलं होतं. अखेर अथक प्रयत्नानंतर बीजे हायस्कूलच्या पुनर्बांधणीला आता सुरुवात होत असून आज विधिवत भूमिपूजन करण्यात आलं. उल्हासनगरमधील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शीतलदास हरचंदानी यांच्यासह त्यांच्या 5 सहकाऱ्यांनी राज्य शासनाचं 4.5 लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा गुन्हा ठाणे नगर पोलिसात दाखल झालाय. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी भानुदास संखे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरचे 3 वेळा आमदार असलेल्या हरचंदानी यांची उल्हासनगरमध्ये साईबाबा एज्युकेशन ट्रस्ट नावाची शिक्षण संस्था आहे. या संस्थेमार्फत मतिमंद मुलांची शाळा चालवल्याचं सांगितलं जातं. मात्र संस्थेनं बनावट कागदपत्र दाखवून शाळेच्या इमारतीसाठी 4,52,000 रुपयांचं अनुदान लाटून सरकारला फसवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार सत्यता पडताळून कारवाई करण्यात येईल अशी माहिती ठाणे नगर पोलिसांनी दिली आहे.